चला भाजी घेतले आणि जाऊया घरी. आई काय करते बघूया. गावाला साध्या सोप्या रेसिपी असतात पण त्या लय पौष्टिक आणि चवदार असतात. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळची वेळ आहे कारण रात्रभर खूप मुसळधार पाऊस लागला आहे कोकणामध्ये गावाकडे. आणि आज सकाळची वेळ तर आलेली आहे भाजी नेण्यासाठी. टाकल्याची भाजी आमच्या गावाच्या वरती तिकडे म्हणजे आमच्या घराच्या वरती टाकले भरपूर झालेले असतात टाकळे. तर त्याची भाजी आज आई करणार आहे. खास म्हणजे गावाकडे आलं कोकणामध्ये की पावसाळ्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या रानभाज्या असतात आणि आपल्या दैनंदिन जीवनापासून काहीतरी वेगळं असं म्हणजे आता गावाकडे आपण असतो ना तर भरपूर साऱ्या रानभाज्या पौष्टिक भाज्या पोटामध्ये जातात. तर आज टाकड्याची भाजी आणि तुम्हाला पाऊस पडला तर आजूबाजूचा नजारा पण दाखवणार आहे. आणि आपण शहरामध्ये असून त्यावेळेस आपल्या म्हणजे आपण लाईफस्टाईल पूर्ण आपली वेगळी असते ना. तर कधीकधी आपला तब्येत बिघडली की डॉक्टर सांगतात तुम्ही तुमची लाईफस्टाईल चेंज करा. तर ती लाईफस्टाईल चेंज करून गावाकडे असं सहज सोपं जीवन जगता येतं कारण इकडे भरपूर साऱ्या मुबलक प्रमाणात भाज्या वगैरे असतात. तिकडे बघा आमच्या देवळाचा परिसर आहे, तिकडे टाकळे भरपूर आहेत बघा. ही टाकळ्याची वनस्पती ही दिसते ना आणि कोवळी कोवळी आहे तरी भरपूर झाले. तर पहिला पाऊस पडला की एकदम बारीक असतात. आता थोडा पाऊस रेग्युलर सुरू झाला आहे तर भाजी इकडे भरपूर आहे. इकडे वरून दिसते कड्यावर पाणी पडताना ते बघा. आमच्या घराच्या मागून जाणारा वहाळ आणि पाणी किती आलं भरपूर आलं बघा. तिथे पण कडे आहे बघा. हा नजारा किती मस्त वाटतो ना. हा पाणी रात्री बघा इथून गेलेला आहे. एवढा पाणी पाऊस पडला आहे एवढा मोठा इथून वहाळ गेला असेल पाणी. हे बघा पाणी खडकळ पाणी. हे थोडे मोठे ठरले टाकळे, काही छोटे पण आहेत ते घेऊ आपण. आणि आमचा गावचा नगारा खालची खालाड इकडे वरती बघा. बापरे पूर्ण फुल भरलं आहे. आज कोण जाणार ना वाटतं शेतावर एवढं पाणी भरलं आहे. हे बघा वॉटरफॉल. आमचं घर तिथे आहे दिसतं ना ते. हा इथून पण भरला आहे जायचं खाली आपल्यावर. काटा पण रुकला. तर ही आता आमची खूप आहे. इकडे टाकळे भरपूर आहेत बघा. इकडे ते टाकळे घेऊ आपण. हे बघा खूप अशी पावसाळी खूप असते. आईवरती कागद लावून ठेवते. तर किती मस्त वाटतं ना सकाळ सकाळ बाहेर एकदम. चला इथे टाकळे जमूया छोटे छोटे असे. आता काही दिवसांनी अळंबी पण येईल. अळंबी खायची मजा असणार आहे. इकडे हे चवळीचं झाड आहे त्याला पानं कसली मस्त आली. आता श्रावण महिना सुरू होईल ना त्यावेळेस जेवणासाठी हे घेऊन जाता येतील. तिकडे पण भरपूर आहेत आणि एकदम मस्त फ्रेश आहेत. साईडला बघा मला एका ठिकाणी भरपूर सारे टाकळे सापडले आणि भरपूर इकडे आहेत पण थोडे शिल्लक ठेवा राहत्या भरपूर आहेत. आणि गावाला काय आता माहिती आहे इकडे डोंगील पण लय जावं लागलेलं आहे. खतरनाक चिंता असतात डोंगील चावतात ना कसले दादी येतात मात्रे. पावसात दोन हव्या वनस्पती चला जाऊया. चला भाजी घेतले आणि जाऊया घरी. आई काय करते बघूया. पानं किती मस्त वाटत ना एकदम. हे वाजवायची मजा येते लहानपणी. ऐकू लागतेस आई आज लावणीमध्ये बिझी आहे. वा अल्बी नाही गेलो ते. अल्बीला भेटली का. अल्बी नाही टाकल्याची भाजी. तर पोचलोय घरी. आता आई असेल घरी. बघ टाकल्याची भाजी आणली तुझ्यासाठी.
किती आहे बघ, बुलल कर नाही तर आणायला परत. आणखीन अजून लागल काय एक एक पानं काढायचे. पण पावसात ना दरवर्षी ह्या भाज्या खायच्याच. हो अगोदर ह्या भाज्या म्हणजे ठरलेल्याच, तेरी ह्या टाकण्याच्या भाज्या या ठरलेल्या खायच्या खायला. आमच्या घरी आले जानी भाई किती दिवसानंतर. कुठं गेलेलीस? जावळ्याला गेलेली तिकडे लावायला. सगळी माणसं एकमेकांना मदत करत असतात तर ती जावळी आमच्या बाजूचा गाव आहे तिकडे गेली, त्याची मुलगी तिकडे दिले. टाकल्याची भाकरी, नाचण्याची भाकरी चौथ भर एवढी खायची भाजी. माता अच्छा, मग आता कुठं आता खात का नाही माणसं? मग आज कुठं खास तू? हा बॉयलर झालं. हे भाजी किती पौष्टिक आहे. सगळ्यात जास्त भाजी टाकल्याची भाजी चांगले. आज आमच्याकडे जेवायला आहे भाकरी सोबत खायला. पूर्ण तिकडे पाऊस लागायला सुरुवात झाली. का का कुठं केले परिसर पूर्ण बघा. असं वाटतं संध्याकाळ झाले, सकाळचे 10 वाजले. सांजावलं ना बघा काळो किती केलाय. आज पाऊस दिवसभर आहे. पाऊस बघ पाऊस काय पडलेला नाही. तो पाऊस आज घरीच थांबायचा काय? पावसाचं कोण काय काम करेल? उद्या नंतर माणसं बाहेर पडणार नाही. बोलला ना तुला काय बोल. पाऊस लग्नात आहे. पाऊस लिहाय उलटणार आहे भाजी म्हणून जाईल. तरी कशा करते मला देतील. आज आमच्याकडे उसळ आहे वाटाण्याची, म्हणजे टाकल्याची भाजी आणि उसळ असणार नाही वाटाण्याची. आजी पण घरामध्येच आहेत सगळी थंडावले. ओय ही म्याव आहे ना, हा बोका आहे. हा बोका आहे तो पदू आणि ही पांढरू. थांबा 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 इकडे बघा. थांब थांब खाली थांब. सकाळची वेळ आहे, मस्त आहे. इकडे विस्तव पण पेटवलेली आहे. पानतोण्यामध्ये पाणी गरम होते, आंघोळ करायची गरम गरम शिकत शिकत. आमच्या घराच्या मागचा वाळ झाला. पाणी किती येते हे बघा. पाण्याचा जोर वाढलाय ना. ते वरती कड्यावरती गेलो ना तो हा पाणी पण असं येतो. कुठं जायची गरज नाही, इथे बसायचं संध्याकाळचं मस्त उभं राहायचं, बाहेरचा नजारा बघायचा मस्त वेगळी. तिकडे बघा आईने 2 ते 3 वेळा अंगडी धुवून घेतले. तसे पाण्यात स्वच्छच असते पण धुवून घ्यायची घरी ना. आता हे कापून घेतो बारीक चांगले. बारीक कापून घ्यायची. भाजी झाली कापून. इकडे कांदा कापले 2 छोटे बारीक. आणि आता आई सांगणार रेसिपी खास करून काय करायचं त्या खाली. लसणीच्या पाकळ्या, लसणीच्या मिरच्या घेतल्यात हिरव्या 3-4. ह्या कमी तिखटाच्या आहेत. तिखटाच्या असतील तर 2-3 घ्यायच्या. तुम्हाला जमेल तसं नाही. डाळ घेतले ही बघा. ही आहे
मुगाच्या डाळ्या आहे ती धुवून चांगली घेतली फुगट ठेवली अर्धा एक तास अगोदर मिक्सरला लावताय अजून पेस्ट करायची पेस्ट करायची नंतर मग ते टाकल्याची भाजी केली आहे त्याच्यामध्ये आपण वगारणी द्यायची कांद्याची हा उन्ही द्यायची त्याला अच्छा कळवून द्यायची हा चुलीवरच्या जेवणाची एक चव किती भारी असते आणि बाहेर पाऊस पडतो आहे आणि घरात आमच्याकडे रेसिपीज दिसते तुम्हाला ही गोष्ट शेअर करतो आहे आम्ही तर आईच्या आजच्याकडे रेसिपी तुम्ही अगोदर पण बघितल्या असतील जशा व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण तर आता गावाला सध्या आहे तर शेतीची कामं आहेतच सोबत अशा काही रेसिपीज वगैरे पण तुम्हाला बघायला मिळतील तर सगळ्यात पहिलं आहे तेल ना गावाला साध्या सोप्या रेसिपी असतात पण त्यातलंही पौष्टिक आणि चवदार असतात पोटासाठी चांगले नाही डायबिटीज ज्यांना आहे त्यांच्यासाठी चांगलं आहे याच्यामध्ये जीवनसत्व अ असतं ब असतं पौष्टिक हात पाय मत त्यांच्यासाठी पण चांगला संधी वाटत काय असं कांदा घालते आहे थोडीशी हळद घालायची आणि थोडासा लाल मसाला नाही लाल मसाला जास्त नाही घालायचा मिरची टाकली ना पण टाकल्याची भाजी फायनली ऍड केली टाकल्याची भाजी म्हणजे कशी नुसती टाकलंय टाकणे मिक्स झाली पाहिजे दाईने उतरून घेतलंय आणि सगळं मिक्स करून घेतलंय डाळ शिकट असते ना मिक्स झाली पाहिजे चण्याच्या पिठासारखा वाटतं जरा जरा ना आता मीठ घालून घेऊया अंदाज लागेल तेवढा घ्यायचा पाऊस पडताय पाऊस पण किती पडताय बाबांना ते टेस्ट करायला सगुना सुरेश बाबा माझी टेस्ट करून बघा बाबा जेव्हा बसलो पाऊस तुमच्याकडे भोका आहेत ना दोन एक नंबर आहे आई सांगेल तुम्हाला कशी करणारी चला या जेवायला वाटाण्याची उसळ नाचण्याची भाकरी आणि ही टाकण्याची भाजी नजारा सुंदर नजारा आणि इकडे आई पण बसते जेवायला नाचण्याची भाकरी भाजून आईने ती परत निखाऱ्यावरती शेकवले गरम केले कडक केलं मस्त लागते आणि ही भाजी एवढी प्लास्टिक झाली ना भाजी आणि नाचण्याच्या भाकरीसोबत भारी लागते ना काय बोलू तुम्हाला याच्यामध्ये आईने नंतर आहे ना शेंगदाण्याचा कूट पण घातला होता मस्त करा शिजले पण मस्त असा भाजीचा तुकडा आणि नंतर मग त्यात बुडून खायचा चला जेवण खाऊन झालंय आम्ही चाललोय शेतावरती जरा बघून येऊ तिकडे कशा प्रकारचे शेत आपला काय करतायत नाचणे विचणे कशी आहे पावसामध्ये कवला पण मस्त न्हावून धावून निघतात एकदम आज रेनकोट नाही घातलास तू कागद आई खलाटी बघ खलाटी बघ तू बापरे खलाटीतलं पाणी बघितलं आलंय आमच्या घराच्या मागून येणारा हा वाहाड इकडे येतो आमच्या शेताकडे जातो अरे घरी बसायचा तो कुठे येतो तुम्ही पावसामध्ये भिजायला वलतणीला थांबायचा तो बावीला पाणी बघतो किती आलं कारण रात्री पाऊस भरपूर पडलाय ना वरती आली का बघूया जरा किती आले ती हा वरती आले
बेडूक असतो तिथे बसलेला कधी पण तो खालच्या चिऱ्यावर असतो इकडे तो वरती आला का ते नाचणी सामान बघा अरे नाचणी सामान लय मोठा झालाय बसले आमच्या शेताजवळ आणि हा परिसर जिकडे आमचं शेत आहे तिकडे बघा खाली आम्ही ते बीम काढलं ते शेत तिकडे खाली गाई लोकांनी लावायला पण घेतले बघा हेलोंड्याचं वेल दिसलंय हेलोंडा काढूया आपण जरा इकडे पण हेलोंडा आहे एकदम फ्रेश हेलोंडा काढलाय आईने बघा हे हेलोंडा खायची मजा असते गावाकडे लय भारी लागतो तिकडे पण येणार इकडे भूक वेगळी लागली ना असं खायचं शेतीची काम करायला गावाकडे गवत असं जमा करायचं आहे हा कसलं आहे कुटणीचं झाड कुटणीचं पाला आहे ना काढू कुटणीचं पाला कुटणीचं झाड त्याच्यावरती उपास पडायचे नाही सोमवारचा कुटणीच्या पानाखाली उपास सोडायचा इकडच्या मोठ्या बा मोठ्या वहिनी आहेत तिकडे लावतात बघा नाचते दर्याच्या बांधारा तिकडे ह्या बांधारा झाली लावून तेव्हा किती लांब आहे आम्ही इकडे कंपनात दिसतात ते पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही या दुसरा दिवस आहे मित्रांनो आणि दुपारची वेळ पाऊस मुसळधार आहे दुसऱ्या दिवशी पण गावाकडे काय बघूच नका आता हे खतरनाक पावसाला सुरुवात झाली ना आता काय पाऊस थांबायचं नाव घेत नाही शेतीच्या कामाला पण जोर आला आहे आणि लावणी पोड बेर सगळ्यांचे सगळे सुरू आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जस्ट एक आमचा डेली व्लॉग होता डेली दिवसभरातलं दैनंदिन जीवन दाखवलेलं आहे तर हा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय बाय तुम्हाला असेच गावाकडचे छान छान व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येईन पटापट कारण काय शेतीचे कामं त्याचं थोडं फ्री झालं ना जास्त जास्त व्हिडिओ येतील भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय बाय